नमस्कार मंडळी, 90.4 ग्रीन एफ एम वरती मयुरेश आहे सध्या तुमच्यासोबत. आणि आपल्या ग्रीन एफ एम तर्फे वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवले जातात, वेगवेगळ्या गोष्टी इव्हेंट्स केले जातात. आणि असंच यावर्षी नव्यानं आपल्या ग्रीन एफ एमनं एक पाऊल टाकलेलं आहे महिलांसाठीचं, त्यांचं हक्काचं व्यासपीठ आणि ग्रीन क्वीन क्लब नावानं एक आपण क्लब चालू केला आहे, ज्यामध्ये महिलांना वेगवेगळ्या प्रकारे आपण संधी देतोय त्यांच्यातले कलागुण, त्यांच्यातले वेगवेगळ्या गोष्टींना वाव देण्यासाठी. आणि असंच आपल्या रोजच्या महिलांच्या एकूणच धावपळीतून थोडासा रिलॅक्स मिळावा आणि एक वेगळा अटेम्प्ट आपण नुसताच केलेला होता, तो म्हणजे ग्रीन क्वीन क्लबच्या सगळ्या महिलांसाठी ग्रीन मास्टर शेफ ही एक स्पर्धा घेतलेली होती. सांगलीतल्या प्लॅनेट फॅमिली रेस्टो इथे ही स्पर्धा झाली. खूप सुंदररित्या ही स्पर्धा पार पडली. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे या स्पर्धेला जज म्हणून महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध शेफ आणि मधुराज रेसिपी हे जे यूट्यूब चॅनल आज प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बघितलं जातं, त्याच चॅनलच्या मधुरा सुद्धा उपस्थित होत्या ऍज अ जज म्हणून. आणि त्यांच्यासोबत सुद्धा आम्ही गप्पा मारल्या आणि सगळे आपल्या पार्टिसिपेंट्स आणि ग्रीन क्वीनच्या ज्या सगळ्या सभासद तिथं उपस्थित होत्या त्यांच्यासोबत सुद्धा आम्ही भरपूर बोललोय. मी आणि आपल्या ग्रीन एफ एमचा आर जे विकास दोघंही तिथं होतो. चला तर ऐकूयात या महिलांसोबत विकासनं काय गप्पा मारल्या. आहात 90.4 ग्रीन एफ एम, तुमच्यासोबत आहे आर जे आपला विकास. प्लॅनेट फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आपल्या ग्रीन क्वीनचा मास्टरशेफ क्वीन हा इव्हेंट चालू आहे. त्याच्या स्पर्धेचे 2 राऊंड झालेले आहेत. त्यांच्या दरम्यान आपण मॉकटेलचा एक डेमॉन्स्ट्रेशन क्लास घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण मस्त मस्त 2-3 मॉकटेल्स कसे बनवायचे हे आपण इथल्या शेफकडून समजून घेतलं. तर ते मॉकटेल्स कसे वाटले हे आपण आता ग्रीन क्वीनच्या सभासदांकडनं समजून घेणार आहे. तर त्याच्याबद्दल म्हणजेच मॉकटेलबद्दल आपल्याशी गप्पा मारत आहेत हेमा मंत्री, तर मी त्यांना विनंती करतो. हॅलो, नमस्कार सांगलीकर. प्लॅनेट फॅमिली रेस्टॉरंटमध्ये इतक्या छान इथे स्पर्धा चालू आहेत आणि त्याबरोबर इथले शेफ जे मिहिर शेफ आहेत त्यांनी आम्हाला इतक्या छान मॉकटेल्स शिकवले. भर उन्हाळ्याच्या दिवसात असे छान मॉकटेल्स आम्हाला प्यायला पण मिळाले आणि शिकायला पण मिळाले. आम्ही प्लॅनेट स्पेशल मॉकटेल जो मिहिर शेफनी शिकवला तो इतका छान होता. बटरस्कॉच आईस्क्रीम बरोबर त्यांनी बाकी व्हॅनिला वगैरे, मँगो ज्यूस, ॲपल, ऑरेंज असे सगळं मिक्स करून खूपच छान प्लॅनेट स्पेशल मॉकटेल बनवला होता. तो आम्हाला टेस्ट करायला पण मिळाला, अगदी भारी होता, भन्नाट होता. त्याबरोबर आम्ही आणि एक शिकलो व्हर्जिन ब्ल्यूबेरी मोजिटो मॉकटेल, लेमन ज्यूस, त्याच्यात थोडंसं त्यांनी सॉल्ट घातलं होतं, सोडा, स्प्राईट आणि ब्ल्यूबेरी घालून खूप छान त्यांनी तो मॉकटेल बनवला होता. तो खूप आम्हाला खूप आवडला. असेच छान छान आम्हाला इथे छान इथे शिकायला मिळतं आहे, बघायला मिळतं आहे. आम्ही खूप इथे एन्जॉय करतो आहे. थँक्स मुक्ताताई आणि ग्रीन एफ एम. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि असेच आपण अपडेट्स ऐकत राहणार आहोत. मस्त मस्त आपला मास्टरशेफ क्वीनचा हा जो दुसरा राऊंड आहे त्याच्या रिझल्टबद्दल पण थोड्याच वेळात. मास्टरशेफमध्ये सेलिब्रिटी शेफ येणार आहेत मधुरा, मधुराज रेसिपीवाला, त्यांच्याकडनं आपल्याला रिझल्ट कळणार आहे. सो स्टे ट्यून्ड विथ 90.4 ग्रीन एफ एम. सुनो ग्रीन, राहो एव्हरग्रीन. नमस्कार सांगलीकर, तुम्ही ऐकत आहात 90.4 ग्रीन एफ एम आणि तुमच्यासोबत आहे आर जे आपला विकास. आपण सध्या इथे प्लॅनेट फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आहोत, जिथे आपले ग्रीन क्वीनतर्फे मास्टरशेफ क्वीन ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी भन्नाट स्पर्धा सुरू आहे आणि खूप सारे पार्टिसिपेंट इथे मस्त मस्त पदार्थ बनवतात. बघून तर मला ऑलरेडी भूक लागलेली आहे, पण त्यातल्याच काही बघायला आलेल्या आपल्या सदस्यांकडनं आपण समजून घेणार आहे की नेमकं त्यांना इथला हा ॲम्बियन्स हॉटेलचा आणि आपली ही स्पर्धा कशी वाटली. तर आपल्यासोबत आहेत सौ रजनी राजपूत, तर आपण त्यांना आता विचारूया की त्यांना इथे आल्यानंतर कसं वाटलं आणि ही स्पर्धा कशी वाटली. मी रजनी राजपूत, ग्रीन एफ एमची मी मेंबर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिथे आता प्लॅनेटला कॉम्पिटिशन घेतलेले आहेत तिथे मी आधी पण जेवायला पार्टीला वगैरे आले होते. इथल्या हॉटेलची सगळी क्वालिटी पण छान आहे, जेवण पण छान आहे, लोकांची सर्व्हिस पण छान आहे. आणि बोलायचं झालं कॉम्पिटिशनच्या बद्दल तर सगळ्या एकेकीने खूप छान 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 पदार्थ केलेले आहेत. कोणाला नंबर देतील आणि कोणाला नाही असं होणार नाही असं मला वाटतं. सगळ्यांनाच काही ना काहीतरी मिळावं आणि आपल्या ह्याच्यात सगळेजण सक्सेस व्हावं. ॲक्च्युअल मी पण पार्टिसिपेट करणार होते, पण मला त्याच्यातलं थोडंसं हे वाटलं की नको जाऊ दे, आपण आउट ऑफ आहात, पोहोचणार कधी, येणार कधी, त्यामुळे मी तो कंटाळा केला. ॲक्च्युअल मी आधीपासून पण ह्याच्यात पार्टिसिपेट कधी कधीतरी झालेले आहे वेगवेगळ्या ह्याच्यात आणि मला भरपूर बक्षिसं पण मिळालेली आहेत.
धन्यवाद रजनी मॅडम. ॲक्च्युली आता पुढच्या वेळेला तुम्ही नक्कीच पार्टिसिपेट कराल अशी आमची आशा आहे. आणि असं असे आपण बरेचसे रिस्पॉन्स आता ऐकणार आहोत. तर तुम्ही ऐकत राहा 90.4 ग्रीन एफ एम. सुनो ग्रीन, रहो एव्हर ग्रीन. यू आर लिस्निंग टू 90.4 ग्रीन एफ एम. सुनो ग्रीन, रहो एव्हर ग्रीन. नमस्कार सांगलीकर, तुम्ही ऐकत आहात 90.4 ग्रीन एफ एम आणि तुमच्यासोबत आहे आरजे आपला विकास. आणि आज आपल्या ग्रीन क्वीन तर्फे मास्टर शेफ क्वीन ही स्पर्धा प्लॅनेट फॅमिली रेस्टॉरंट इथे चालू आहे न्यू प्राईडच्या समोर. आणि तिथे एक नंबर म्हणजे एवढे जबरदस्त पदार्थ बनत आहेत की बघून आणि थोडे थोडे टेस्ट करून असं आता कळायचं बंद झालं आहे. भुकेनं आता काय सांगू तुम्हाला इथे काय अवस्था आहे, पण पदार्थ जबरदस्त आहेत, स्पर्धासुद्धा तगडी चालू आहे. थोड्याच वेळात आपल्या सेलिब्रिटी शेफ मधुरा, ज्यांना आपण मधुरा रेसिपीजमधून ओळखतो, तर त्या येणार आहेत आणि फायनल रिझल्ट सुद्धा कळणार आहे. पण माझ्यासोबत आहे आरजे मयुरेश आणि त्यांनी सगळेच जवळपास पदार्थ इथं आल्यानंतर टेस्ट केलेत, तर त्याचं जरासं ऐकूय त्याला काय वाटतंय. काय म्हणतोस मयुरेश? थँक्यू सो मच विकास. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आज काय देवानं एक चांगली बुद्धी दिली मला. आणि घरातून ज्यावेळेस मी इकडे यायला निघालो त्यावेळेस काहीही खाल्लेलं नव्हतं, ती एक चांगली गोष्ट. कारण की इथं आल्यानंतर समोर इतके सारे वेगवेगळे पदार्थ आणि नुसते वेगवेगळे नाही तर तितकेच टेस्टीसुद्धा ते सगळे होते. आणि याची अर्थात पहिली थीम जी दिलेली होती ग्रीन क्वीनच्या आपल्या शेफ कॉम्पिटिशनसाठी ती होती फ्युजन थीम, म्हणजे भारतीय आणि पाश्चात्य संस्कृतीचं साधारण थोडंसं एक फ्युजन त्या दोन्हीचं करून तुम्ही पदार्थ तयार करायचा होता. आपले जुने जे पदार्थ अगदी त्या पदार्थांना थोडंसं एक मॉडिफाय करून काय चांगले पदार्थ तुम्ही करू शकता अशी एक कॉम्पिटिशन होती. आणि खूप सुंदर पदार्थ ज्याचे विचारही आपण करू शकत नाही असे पदार्थ इथं सगळ्यांनीच तयार केलेले आहेत. आणि प्रत्येक पदार्थ मी टेस्ट केला आणि एक पदार्थ टेस्ट केल्यानंतर एक सिप पाणीसुद्धा मी पित होतो, कारण की त्या त्या पदार्थाची एक काहीतरी वेगळी त्याच्या अंगभूत चव असती, ती चव कळावी म्हणून. आणि खूप मेहनत घेतलेली आहे सगळ्याच आपल्या ग्रीन क्वीन्सनी. आणि अशाच पद्धतीने आता पुढचा राऊंड जो आहे तो सुद्धा तितकाच इंटरेस्टिंग असणार आहे. आणि आता आपल्याला जस्ट प्लॅनेट रेस्टोकडून एक सुंदर मॉकटेलचं वर्कशॉप सुद्धा झालेलं आहे. आणि आता जेवण तर करणं आपल्याला काही विकास जमणार नाही, पण नक्कीच मॉकटेलचे जे आता ट्रायल्स त्यांनी सांगितले ते तर आपण करू शकतो नक्की. एक्झॅक्टली, थँक्यू मयुरेश. आणि मला सुद्धा सेम जे मयुरेशनं बोललात अगदी डीपमध्ये त्यांनी सांगितलं जे जे काही झालं ते अगदी सेम माझं सुद्धा ओपिनियन आहे. तर बघूया आता काय होतं. सो ऐकत राहा 90.4 ग्रीन एफ एम. सुनो ग्रीन, रहो एव्हर ग्रीन. यू आर लिस्निंग टू 90.4 ग्रीन एफ एम. सुनो ग्रीन, रहो एव्हर ग्रीन. नमस्कार सांगलीकर 90.4 ग्रीन एफ एम वरती तुमच्यासोबत आहे आपला विकास. आणि ग्रीन एफ एम आणि ग्रीन क्वीनच्या तर्फे ही जी मास्टर शेफ क्वीन स्पर्धा सुरू आहे प्लॅनेट फॅमिली रेस्टॉरंट तिथे, तर तिथे स्पर्धा कशी चालू आहे आणि ही स्पर्धा ज्यांनी ऑर्गनाईज केलेली आहे त्या आपल्या ग्रीन क्वीनच्या आरजे मुक्ता माझ्यासोबत आहे, तर त्या आपल्याला सांगणार आहेत की त्यांचं मनोगत काय आणि नेमकं स्पर्धेचा रिस्पॉन्स आणि पहिला राऊंड सगळे पदार्थ टेस्ट केल्यानंतर त्यांना कसं वाटतं. सो खरं तर खूप मस्त वाटतं आहे. एकतर हा माहोल जो आहे प्लॅनेट रेस्टॉरंटचा तो खूपच छान एम्बियन्स आहे. इकडे छान वाटतं आहे, थोडा झाडी आहे त्यामुळे गारवा आहे पहिली गोष्ट. आणि 18 मेंबर्सनी सहभाग घेतला आहे या स्पर्धेमध्ये. 18 स्पर्धक आहे आणि 18 जणींच्या 18 वेगवेगळ्या आयडियाज आहेत त्याच्यामध्ये. आपण पहिला राऊंड फ्युजन रेसिपी घेतली होती, म्हणजे पारंपरिकता आणि आधुनिकता या दोन्हीचं मिश्रण असणारा तो पदार्थ पाहिजे असं सांगितलं होतं. तर खरंच अपेक्षेपेक्षा जास्ती आयडियाज त्यांनी लावून ते पदार्थ बनवलेत आणि अतिशय उत्तम बनवलेले आहेत. मी खरं आत्ता टेस्ट केले तर खूपच छान त्यांनी बनवलं आहे. आणि आत्ता मॉकटेल्सचं वर्कशॉप देखील झालं आहे सगळ्या सभासदांसाठी. आणि वेगवेगळ्या प्रकारचे मॉकटेल्स त्यांनी शिकवले. खरं तर बायका प्रचंड खुश आहेत सगळ्या. आणि आत्ता जस्ट सेकंड राऊंड सुरू झाला आहे, तो आहे नो फायर रेसिपी, म्हणजे ज्याच्यासाठी गॅसचा वापर होत नाही. आणि असं वाटलं होतं की गॅसचा वापर न करता काय बनवू शकतो आपण, किती रिस्पॉन्स येईल, पण भन्नाट रिस्पॉन्स आहे. खूप वेगवेगळ्या आयडियाज त्यांनी आपल्याला इथे दाखवलेल्या आहेत. आणि नो फायर रेसिपीचा राऊंड आत्ता सुरू आहे. ओके, थँक्यू मॅम. आणि आता मॅडम जरा बिझी आहेत या सगळ्या स्पर्धेला आयोजित करण्यामध्ये. सो आपण अजून सगळे चांगले चांगले अपडेट्स ऐकणार आहोत. सो ऐकत राहा 90.4 ग्रीन एफ एम. सुनो ग्रीन, रहो एव्हर ग्रीन. यू आर लिस्निंग टू 90.4 ग्रीन एफ एम. सुनो ग्रीन, रहो एव्हर ग्रीन. नमस्कार सांगलीकर, तुम्ही ऐकत आहात 90.4 ग्रीन एफ एम आणि मी तुमचा आरजे आपला विकास. आणि माझ्यासोबत आज आहेत प्लॅनेट फॅमिली रेस्टॉरंटचे ओनर विजयसिंह चव्हाण साहेब. मेनली हे कारण काय आहे की आपल्या ग्रीन एफ एम 90.4 ग्रीन एफ एम आणि त्याचबरोबर ग्रीन क्वीनच्या संयुक्त विद्यमाने आपण इथे एक मास्टर शेफ क्वीन नावाची स्पर्धा घेतो आहे आणि त्यासाठी आपल्याला स्पॉन्सरशिप दिलेली आहे प्लॅनेट फॅमिली रेस्टॉरंटने.
सो आपण आता त्यांच्यासोबत थोड्या गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत हॉटेलबद्दल आणि आजच्या या स्पर्धेबद्दल त्यांचं मनोगत. तर मी त्यांना विनंती करतो. नमस्कार साहेब. नमस्कार. माझं नाव विजयसिंह चव्हाण, प्लॅन्ट फॅमिली रेस्टो सांगली. तर आज सर्वप्रथम ग्रीन FM माध्यमातून आयोजित ग्रीन क्वीन या मालिकेसाठी लाईव्ह सेशन आमच्या इथं आयोजित केला, त्याबद्दल सर्वप्रथम मी संयोजकांचे आभार मानतो. आज हा अत्यंत चांगला असा कार्यक्रम इथं आयोजित झालेला आहे, बरेच पार्टिसिपेट झालेले आहेत. फार आनंद होतो आहे की आज ज्या महिला भगिनी आहेत की फक्त घरापुरतं मर्यादित न राहता त्यांच्यामध्ये असणारी कलेला वाव दिलेला आहे ग्रीन FM माध्यमातून. आणि त्याचं आज इथं कॉम्पिटिशन आमच्या प्लॅनेट हॉटेलमध्ये झालेलं आहे. प्लॅनेट हॉटेल एक वर्षापूर्वी ओपन झालेलं आहे. न्यू प्राईडच्या समोर बायपास रोडला हे हॉटेल आहे. पूर्ण निसर्गरम्य वातावरण इथं आहे, पूर्ण ग्रीनरी तुम्हाला बघायला मिळेल, प्रशस्त पार्किंग आहे. आपल्याकडं AC नॉन AC असे हॉल्स आहेत, त्याचबरोबर व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण प्रकार आपल्या इथं आहेत, इंडियन आहे, चायनीज आहे, तंदूर आहे. तर पूर्ण सांगलीकरांना मी आवाहन करतो की तुम्ही एकदा प्लॅनेट फॅमिली रेस्टॉरंटला व्हिजिट करावी व आमचे जे काही मेनूज आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ते एकदा टेस्ट करावेत. त्याचबरोबर आज ग्रीन FM सुद्धा आजच्या ह्या कार्यक्रमाच्या आमच्या प्लॅनेट फॅमिली रेस्टॉरंटकडून मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. हे होते प्लॅनेट फॅमिली रेस्टॉरंटचे ओनर चव्हाण साहेब आणि त्यांनी खूप छान इथं ऑर्गनाईज केलेला आहे आपला संपूर्ण कार्यक्रम. ग्रीन क्वीनच्या अंडर जो मास्टर शेफ क्वीनचा कार्यक्रम चालला आहे, मस्त मस्त सगळ्या डिशेस तयार आहेत आणि थोड्याच वेळात सेलिब्रिटी शेफ मधुरा सुद्धा येणार आहेत. मधुराज रेसिपी या युट्यूब चॅनलमधून तुम्ही सगळ्या त्यांना ओळखत असणारच आहेत. सो थोड्याच वेळात त्याही येतील आणि याचा रिझल्ट सुद्धा आम्ही तुम्हाला ग्रीन FM माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचवणार. तर ऐकत राहा 90.4 ग्रीन FM. सुनो ग्रीन, रहो एव्हरग्रीन. तर मंडळी, या सगळ्या बरोबर बोलल्यावरती तुम्हाला लक्षात आलं असेल की कितीही या छान पद्धतीनं हा इव्हेंट पार पडला. आणि मी जसं सुरुवातीला सांगितलं की ही स्पर्धा जज करण्यासाठी खास पुण्याहून आलेल्या होत्या मधुराज रेसिपीच्या मधुरा मॅडम, त्यांनी सुद्धा आमच्यासोबत गप्पा मारल्या. चला तर त्यांचा अनुभव काय होता ऐकूयात. नमस्कार मंडळी, 90.4 ग्रीन FM मयुरेश आहे तुमच्यासोबत. संडे इज फन डे. संडेला काहीतरी वेगवेगळे प्लॅनिंग्स असतात आणि विशेष प्लॅनिंग म्हणजे घरात खायचं काहीतरी वेगळं असतं. आणि आज आम्ही घरात नाही खाल्लं पण भरपूर काही खाल्लं आणि घरगुतीच सगळं काही खाल्लेलं आहे. कारण की आपली आज ग्रीन क्वीनची एक सुंदरशी स्पर्धा होती, मास्टर शेफ आणि सगळ्या आपल्या ग्रीन क्वीन्स ज्या होत्या त्यांनी एक सुंदरसे पदार्थ तयार केलेले होते आणि नशिबानं आम्हाला ते चाखायला सुद्धा मिळाले. आणि फक्त पदार्थ चाखायला नाही मिळाले, मस्त मस्त सुंदर अशा टिप्स सुद्धा मिळाल्या. कारण की या सुंदरशा कॉम्पिटिशनला एक सुंदरशी जज सुद्धा आपल्याला लाभलेली होते. आणि सगळ्यांच्या माहितीतलं सगळ्यांच्या आवडीचं लाडकं नाव महाराष्ट्राची सुगरण अर्थात मधुराज रेसिपीजच्या मधुरा मॅडम आज आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या आणि त्या सध्या आपल्या सोबत आहेत. मॅडम, काय सांगाल, काय वाटतंय आजच्या आमच्या स्पर्धेबद्दल आणि एकूण आपल्या ग्रीन क्वीन क्लब बद्दल? ग्रीन क्वीन क्लबचा हा जो उपक्रम आहे, महिलांसाठी एकतर वेगवेगळे प्रोग्राम होतात, त्यातला आजचा जो मास्टर शेफचा अनुभव आहे हा खूप छान आहे. जितक्या सुंदर पद्धतीने सगळे पदार्थ बनवले होते त्यामध्ये खूप सारे पारंपरिक पदार्थ पण होते, त्यांचं सादरीकरण खूप छान होतं, खूप उत्साहाने सगळ्यांनी पार्टिसिपेट केलं होतं. आणि अशा एक माध्यमांमार्फत महिलांना एक खूप छान व्यासपीठ मिळतं की त्यांच्यामध्ये जे कलागुण आहेत त्याला एक छान वाव मिळतो. जे स्पर्धक होते त्या सगळ्यांना खरंच खूप शुभेच्छा आणि हा उपक्रम राबवल्याबद्दल ग्रीन FM खरंच मनापासून अभिनंदन. तर मंडळी, आता हा जो कार्यक्रम तुम्ही ऐकला हा आपल्या ग्रीन क्वीन आणि प्लॅनेट फॅमिली रेस्टोच्या संयुक्त विद्यमानं मास्टर शेफ ही एक आपण स्पर्धा घेतलेली होती आणि असेच ग्रीन क्वीन या महिलांच्या व्यासपीठाच्या माध्यमातून आपण वर्षभर असे आपण वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो आणि हा सुद्धा वर्षातला एक सक्सेसफुल चांगला कार्यक्रम झाला. असेच छान छान कार्यक्रम आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहू. मंडळी, मधुराज रेसिपीमधून रोज वेगवेगळ्या पदार्थांच्या रेसिपीज तुम्ही बघत असतात पण घरात आपल्या रोज एक जेवणाला वेगळी रंगत आणण्यासाठी काय करायचं, अशा छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला सुद्धा नक्कीच अपेक्षित असतील. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्यासाठी येत्या रविवारी मधुरा मॅडमची एक सविस्तर मुलाखत तुम्हाला सगळ्यांना नक्की ऐकायला मिळणार आहे. सकाळी 8:30 नक्की ऐका मधुराज रेसिपीजच्या मधुरा मॅडम यांना 90.4 ग्रीन FM येत्या रविवारी 25 तारखेला सकाळी 8:30 नक्की ऐका मधुराज रेसिपीजचा एकूण प्रवास आणि आपल्या रोजच्या जेवणात कशा पद्धतीनं रंगत आणता येईल अशा छोट्या छोट्या टिप्स. हा आपण ऐकत होतात ग्रीन FM मास्टर शेफ या कार्यक्रमाचा वृत्तांत.